बेसिकली ते माझ्यासाठी सरप्राईज नाही आहे, कारण का बाबांनी मला ती गोष्ट सगळ्यात आधी की बाबांनी ती गोष्ट माझ्यासाठी सत्यात उतरवली आहे आणि त्यांनी त्या गोष्टीला काय म्हणतात प्रोत्साहन दिलेलं आहे की भक्ती तुला जे हवं ते तू कर आणि तीच ही गोष्ट आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अन्विता एंजेलिक वर्ल्ड. मी अनघा. कसे आहात तुम्ही सगळे? मस्तच असणार, मस्तच रहा, आनंदी रहा, खुश रहा. अँड गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. ते आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटला की तो माझ्या खूप जवळचा असतो, कारण का माझ्या आयुष्यातल्या ऑलमोस्ट छान छान गोष्टींचे डिसिजन्स मी नेहमी गुरुवारीच घेत असते. सो आजसुद्धा तसंच काहीतरी आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल एक किस्सा सांगणार आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायलासुद्धा मिळणार आहे. आपण म्हणतो ना की आपण जी स्वप्न बघतो किंवा आपल्या ज्या इच्छा असतात त्या जर आपल्या आतमध्ये आपल्या अंतर्मनामध्ये जर त्याची तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर त्या सत्यातसुद्धा उतरतात. आणि तशीच आज एक गोष्ट माझ्याबरोबरसुद्धा घडलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे अशी आहे. बेसिकली ते माझ्यासाठी सरप्राईज नाही आहे, कारण का बाबांनी मला ती गोष्ट सगळ्यात आधी की बाबांनी ती गोष्ट माझ्यासाठी सत्यात उतरवली आहे आणि त्यांनी त्या गोष्टीला काय म्हणतात प्रोत्साहन दिलेलं आहे की भक्ती तुला जे हवं ते तू कर आणि तीच ही गोष्ट आहे. तर ती गोष्ट आहे की मला खूप 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 वर्षांपासून, म्हणजे जेव्हा मला कळायला लागलं की काय असतं लाईफ तेव्हापासून, म्हणजे वयाच्या एक 8वी 9वीपासून जर तुम्ही म्हणाल तर, की मी छान छान रियालिटी शोज बघायची सिंगिंग रिलेटेड आणि मला खूप आवडायचं. मनामध्ये कुठेतरी असं वाटायचं की आपल्यालासुद्धा असं काहीतरी आलं पाहिजे, अदर दॅन स्टडीज, अदर दॅन बेसिक रुटीन, काहीतरी ॲडिशनल ॲक्टिव्हिटीज आपण शिकलं पाहिजे असं मला कायम वाटायचं. पण म्हणतात ना की जेव्हा योग असतो आणि जेव्हा त्या गोष्टींना आपल्या आयुष्यात घडायच्या असतात तेव्हाच त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. आणि अशीच एक गोष्ट आता माझ्या आयुष्यातसुद्धा घडते आहे. मला खूप वर्षांपासून तबला शिकायची इच्छा होती. इनफॅक्ट मी डिसेंबर 2020 क्लासेससुद्धा जॉईन केले होते, पण लगेच मी प्रेग्नेंट राहिले आणि इवन लॉकडाऊनसुद्धा चालू झालं, त्यामुळे मला ते ब्रेकडाऊन करावं लागलं. आणि आता आफ्टर डिलेवरी स्वामित्व झाली हे तुम्हाला माहितीच आहे. सो तीसुद्धा आता मोठी झालेली आहे, सो मी आता परत ते चालू करते. पण त्याच्यासाठी मला तबला माझ्याकडे असणं खूप गरजेचं होतं हे मला माझ्या फ्रेंडनीच, जो माझे क्लासेस घेणार आहे, त्याने मला सांगितलं होतं. कारण का आपल्याला रियाज करणं खूप गरजेचं असतं त्या गोष्टीसाठी. आणि म्हणून मी बाबांना 2 आठवड्यांपूर्वी सांगितलं होतं की बाबा मला तबला हवा आहे, तुम्ही मला घेऊन द्याल का. बाबांनी विधीन वीक तो तबला बनवायला टाकला आणि काल बाबांचा मला फोन आला की भक्ती, मी तुझ्यासाठी तबला घेऊन आलेलो आहे, तर तू ये मठामध्ये त्याची पूजा कर अँड यू स्टार्ट विथ युअर ड्रीम. मी आता लवकरच म्हणजेच एप्रिलच्या 1st वीकपासून त्याचे क्लासेससुद्धा जॉईन करणार आहे अगेन त्याच माझ्या फ्रेंडकडे, जो तबल्याचे, इनफॅक्ट तबल्याचेच नाही तर खूप साऱ्या म्युझिक ॲक्टिव्हिटींचे क्लासेस तो घेतो. त्याचा नंबरसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल एकदा मी क्लास जॉईन केला की. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हीसुद्धा त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. मला पर्सनली खूप आनंद झाला की जेव्हा बाबांनी मी मागितल्या मला ती गोष्ट दिली जी माझ्या आवडीची आहे, ज्याच्यामध्ये मला काहीतरी शिकायचं आहे, ती गोष्ट जेव्हा बाबा मला देतात तेव्हा मला खरंच खूप मस्त वाटतं. आणि फक्त हे तबल्याच्याच रिलेटेड नाही तर हे प्रत्येक वेळेस असतं की मी जेव्हा जेव्हा बाबांकडे काही गोष्टी मागते की मला त्या बाबांकडून हव्या असतात आणि बाबा जेव्हा ते मला देतात तेव्हा मला खरंच खूप आनंद वाटतो. कारण का जरी माझं लग्न झालेलं असलं, आता माझ्या लग्नाला 9 वर्ष होती, पण लग्न झाल्यानंतरसुद्धा बाबांनी कधीच मला असं म्हटलं नाही की आता तुझं लग्न झालेलं आहे तर मी तुला का देऊ. तर प्रत्येक वेळी ते माझ्यासाठी उभे असतात आणि प्रत्येक वेळी ते माझ्यासाठी माझ्या आवडीची वस्तू देतात जी मी त्यांच्याकडे मागते. थँक्यू सो मच बाबा.
तुमचं प्रेम असंच माझ्यावर राहू दे, अजून काही नको, असाच मला कायम सपोर्ट करत राहा. तुम्ही नेहमी माझ्यावर जो विश्वास दाखवतात तो विश्वास मला प्रत्येक वेळी सार्थकी ठरवण्यात मदत करते, कारण का तुमचा माझ्यावर विश्वास असतो म्हणून. आणि हा सुद्धा विश्वास मी लवकरच तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की तुम्ही माझ्यासाठी जो आवडीने तबला घेतला त्याच्यात मी खूप छान शिकवून तुम्हाला दाखवेल, आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या स्वामींच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. सो माझं एक ते स्वप्न आहे आणि आता मी त्याची सुरुवात लवकरच करणार आहे, एप्रिलपासूनच, जास्त उशीरसुद्धा करणार नाही आहे. तर सांगण्यामागचा उद्देश असाच आहे की तुमचीसुद्धा आयुष्यामध्ये काही स्वप्न असतील, काही आकांक्षा असतील, किंवा तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्ही ती जरूर करा. कोण काय बोलेल, जग काय बोलेल, ह्याच्याकडे जर आपण लक्ष देत बसलो तर आपण आयुष्यामध्ये कायम अपूर्ण राहू. लाईफकडून आपल्याला काय हवं आहे ते लोकांच्या बोलण्यांमुळे आपण अपूर्ण ठेवतो, आणि मग नंतर आपल्याला असं वाटतं अरे आपण ही गोष्ट केली असती तर खूप बरं झालं असतं. आता मला, मी जेव्हा 8वीत 9वीत होती तेव्हा मला हे वाटत होतं, पण आज आय एम अ 30 इयर्स ओल्ड आणि मला माझं वय लपवायला अजिबात आवडत नाही, जे आहे ते आहे. पण आज वयाच्या 30व्या वर्षीसुद्धा माझी ती इच्छा होती की मला ते शिकायचंच होतं, आणि म्हणून मी ते शिकते आहे आणि मी शिकणार. हे माझ्या बकेट लिस्टमधलं एक स्वप्न आहे, अशी खूप स्वप्न आहेत, पण हे सुद्धा एक स्वप्न होतं जे आता पूर्ण होत आहे आणि मला खूप आनंद आहे. कारण का जेव्हा आपल्याला त्या गोष्टींची आवड असते तेव्हा त्याच्यातली ती आवड त्या गोष्टींमध्ये उतरून ती गोष्ट आपोआप आपल्या आयुष्यात घडत असते, आणि ती आता माझ्या आयुष्यात. तर आता आहे माझं मॉर्निंग सेशन, मॉर्निंग रुटीन झाल्यानंतर दुपारी थोडंसं मी आवरेल वगैरे घरातलं, थोडी स्वामींची बसती ॲज युजुअल चालू असते, छान छानवाली, क्यूटवाली, आणि मग नंतर तिचं थोडं रेस्ट झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही निघणार आहोत आईकडे. कारण आज गुरुवार असल्यामुळे स्वामींचं दर्शन करायचं आहे, कारण माझ्या आयुष्यात अजून एक छान गोष्ट घडलेली आहे, पण ती मी तुमच्याबरोबर शेअर करू नाही शकत, कारण का काही गोष्टी पर्सनल असलेल्याच केव्हाही चांगल्या असतात. त्यामुळे तर त्याच्यासाठीसुद्धा मला स्वामींकडे जायचं आहे, कारण जसे आपले आईवडील आपल्या पाठीशी असतात तसेच स्वामी हे माझ्या आयुष्यातलं असं व्यक्तिमत्व आहे की जे माझ्या सुखदुःखांमध्ये आजपर्यंत माझ्याबरोबर राहिलेले आहे. मी त्यांच्याकडे जे जे मागितलं आहे आजपर्यंत ते प्रत्येक गोष्ट त्यांनी मला दिलेली आहे, आणि विदिन अ टाईम त्यांनी मला ती दिलेली आहे, आणि मी त्याच्यासाठी त्यांना खूप थँकफुल आहे. म्हणजे ते माझे गुरु आहेतच, पण त्यांचं अस्तित्व माझ्या आयुष्यात जे आहे त्याची जागा कधीच कोण घेऊ शकत नाही, आणि माझं आणि त्यांचं नातं हे जन्मोजन्मींचं नातं आहे. त्यामुळे त्यांना भेटल्याशिवाय किंवा त्यांना ती गोष्ट सांगितल्याशिवाय माझी ती गोष्ट पूर्ण होणार नाही, आणि म्हणून मला त्यांना भेटण्यासाठी सुद्धा जायचं आहे. तर आता मी जाणार आहोत त्यांना भेटण्यासाठी. बाबांकडे मठ आहे हे तुम्हाला माहितीच आहे स्वामींचं, सो त्यांच्या पाया पडण्यासाठी आम्ही जाणार आहोत, आणि प्लस तबल्याची पूजासुद्धा करायची आहे नॉर्मल. आणि मग नंतर मग मी क्लास जॉईन केल्यानंतर माझा फ्रेंड तो सुद्धा आता माझा गुरु होणार आहे तबल्यासाठी, सो ते तो जे मला सांगेल ते सुद्धा मी करेन, आणि त्याच्या प्रत्येक क्लिप मी तुमच्याबरोबर. स्टे ट्यून फॉर ऑल द थिंग्स रिगार्डिंग तबलाज. मी जशा जशा गोष्टी घडतील तशा तशा मी त्या तुमच्याबरोबर शेअर करत राहील. आणि अजून काही नाही, असेच तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करा, प्रत्येक गोष्ट आनंदाने जगा. आयुष्यात टेन्शन्स हे असतातच आणि ते कधीच आपला पिछा सोडणार नाही, पण त्याच्यातून सुद्धा आपण एक छान प्रकारे ओव्हरकम केलं पाहिजे आणि आयुष्य मस्त जगलं पाहिजे. माझा तर हाच फंडा असतो, मी जग काय बोलतं ह्याच्याकडे कधीच लक्ष देत नसते, कारण का जग हे बोलायलाच असतं आणि ते बोलतच राहणार, पण जेव्हा आपण ती गोष्ट एका फ्लोमध्ये करतो आणि त्या गोष्टीमध्ये आपल्याला खूप छान सक्सेस मिळतो तेव्हा हेच जग असतं जे आपलं कौतुक करण्यासाठी पुढे येत असतं. त्यामुळे अजिबात कोणाचा विचार करू नका, तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यातल्या इच्छा अशाच पूर्ण करा.
कोण आपल्या पाठीशी आहे, कोण आपल्या पाठीशी नाही आहे या गोष्टींचा विचार न करता आपल्याला काय वाटतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि जर तुमची फॅमिली तुमच्याबरोबर असेल तर मला नाही वाटत की तुम्हाला कोणत्याही गोष्ट करण्यापासून कोणीही अडवू शकतं. सो मी आता जास्त बोलणार नाही, तुम्ही माझे क्लिप्स बघा, मी तबलाची पूजा कशी केली, थोडंसं स्वामींचे दर्शनसुद्धा घ्या आणि अपकमिंग व्लॉगसाठी स्टे ट्यून. मस्त 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 व्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येईल छान छान. आता आमच्याकडे स्वामी जयंतीचं फेस्टिवलसुद्धा चालू होणार आहे, सो त्याच्या रिलेटेड व्लॉगसुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. चला तर मग नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, कसं वाटलं तुम्हाला माझं बकेट लिस्टमधलं एक स्वप्न पूर्ण होताना. आणि तुमच्या स्वप्नांमध्ये सुद्धा अशी काही स्वप्न आहेत जी खरंच सत्यात उतरावी असं तुम्हाला वाटतं, नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. मस्त रहा, आनंदी रहा, नेहमी हसत रहा. बाय बाय, लव यू ऑल.